तर आरपीआयचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अंकुश हा अंकुश वेळेला आता पोलिसांकडून मारहाण झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मला अटक करण्याचा प्रयत्न केला. गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अंकुश वेळेला पोलिसांकडून मारहाण झालेली आहे. सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचं नाव घेण्यासाठी पोलिसांनी आपल्यावरती दबाव टाकला असाही आरोप त्यांनी केलेला आहे. दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबांना जाधव गोळीबार प्रकरणामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप आता शिवसेनेकडनं केला जातो. आपल्यासोबत सुद्धा सुधाकर बडगुजर आहेत. म्हणून काय प्रकरण आहे, काय नेमकं पोलिसांकडनं आपल्याला त्रास दिला जातो? अंकुश शेवाळे तो आरोपी आहे त्या ठिकाणी आणि त्याला प्रचंड मारहाण झाली आणि सुधाकर बडगुजर किंवा दीपक बडगुजरचं नाव घ्यावं म्हणून त्याच्यावर प्रचंड दबाव त्या ठिकाणी पोलिसांनी टाकलेला आहे. त्याला 6 दिवसापासून मारतायत. रात्रीच्या यातना त्याला खूप होत आहेत आणि त्यांनी कोर्टात स्टेटमेंट केलं आहे. आम्ही नाही सांगत आहे, कोर्टात स्टेटमेंट केले, जज साहेबांसमोर स्टेटमेंट केलं आहे. भाऊ, नेमकं आता कुठेतरी शिवसेना पक्षाकडनं मागणी केली जाते की पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आपण इच्छुक उमेदवार आहात, त्यामुळे कुठेतरी राजकीय कुरुघोडी केली जाते. आपला थेट आरोप नेमका कोणावर आहे? लोकसभेमध्ये तुम्ही बघितलं असाल, माझ्यावरती 4 वेळेस गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न केले, तडीपार करण्याचा प्रयत्न केला लोकसभेमध्ये. आता विधानसभा निवडणूक मी लढणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं. त्यांचा लक्षात आलेलं आहे की हे सीट पॉवरफुल आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची ताकद आहे, म्हणून याला कुठेतरी डॅमेज करण्यासाठी हे षडयंत्र राजकीय लोकांकडनं चाललेलं आहे, सत्ताधारी पक्षाकडनं चाललेलं आहे आणि त्यामध्ये काही करून गुंतवण्याचा प्रयत्न हा त्याचा चाललेला आहे. शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.